सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियेसाठी अँबेसिटी क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णसेवेत प्रारंभ झाला असून पहिली बेरियाट्रिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली, अशी माहिती बेरियाट्रिक शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ जयश्री तोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्जरी किंवा बेरियाट्रिक सर्जरी म्हटलं जातं ती आपण आज नाशिकमध्ये पहिली केस केली आणि ज्या ठिकाणी अलर्ट सुबत्ता आहे आणि जो इंडियन माणूस आहे त्या सगळ्यांमध्ये लठ्ठपणा आणि डायबिटीज हे आजार अतिशय वेगाने वाढताना दिसून येतात. सुदैवानी ही जी ऑपरेशन्स आहेत ह्याच्यामधनं लठ्ठपणा कमी होतो, त्याचबरोबर त्याच्या अनुषंगाने आलेले जे BP, डायबिटीज, हार्ट, जॉईंट्स, इन्फर्टिलिटी, पाठीचे आजार किंवा फॅटी लिव्हर किंवा मोठं पोट, हे सगळे आजार या ट्रीटमेंटनी कायमचे तुम्हाला बरे होऊ शकतात. आणि ही ट्रीटमेंट जी आज अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं सायन्सनी ओबेसिटीसाठी रिकमेंड केलेली आहे ती मला वाटतं आम्ही नाशिकमध्ये घेऊन येऊ शकलो, ह्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय. सह्याद्री हॉस्पिटल जे नाशिकमधलं आहे तिथे आम्ही एक डिपार्टमेंट आता सुरू केलं आहे, ज्या डिपार्टमेंटमध्ये लठ्ठ असलेल्या आणि नसलेल्या सगळ्या व्यक्तींना फिट होण्यासाठी जो काही एक सपोर्ट लागणार आहे तो सपोर्ट आम्ही अवेलेबल करून देतो आहे. पर्टिक्युलरली ही जी ऑपरेशन्स आहेत ही सुविधा आणि त्यासाठी लागणारं जे टिपिकल थिएटर इक्विपमेंट असतो, सेंटर ऑफ एक्सलन्सच्या पद्धतीनं जी काही अरेंजमेंट्स असतात, एक्सपर्ट्स ज्या पद्धतीनं लागतात ॲनेस्थेशियाचे सर्जरीचे, हे आम्ही इथे आता अवेलेबल करून देतो आहे. आणि मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. इतके वर्ष नाशिकची माणसं पुण्याला आणि मुंबईला आमच्याकडे येत होती ऑपरेशनसाठी, आता आम्ही इथे येत आहोत तर त्यांना त्यांच्या घरामध्ये ट्रीटमेंट्स अवेलेबल होऊ शकतात. या प्रसंगी डॉक्टर विकास, डॉक्टर संजय चावला, डॉक्टर अमोल अहिरे, विनोद पांडे उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.